धन्यवाद श्याम. सव्य महिन्यावरती पुन्हा एकदा सामना पाहायला भेटतोय. नेलू शॅडोज बरोबर ओशन किंग या दोन संघांदरम्यान. ओशन किंग संघ नाणेफेक जिंकतोय, निवडतोय प्रथमता क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केलं जातंय प्रतिस्पर्धी संघाला प्रथमता फलंदाजी करण्यासाठी. आसेगाव प्रीमियर लीग 2024 सेकंड एडिशन पर्व दुसरं या मैदानावरती पाहायला भेटतंय. आणि या दुसऱ्या पर्वादरम्यानचा यावेळी सगळा चेंडू काहीसा खूप टप्प्याचा ऑन साईडला पुलचा फटका पाहायला मिळाला आहे. दूरवरून चित्रक्षक नाही आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच चार धफा पूर्ण केलं जात आहे त्या मैदानावरती फलंदाजाकडून. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं खेळलेला एक चांगला फटका चार धावांसाठी आणि त्यानंतर धावसंख्येचं खातं हे परावर्तित नक्कीच पाहायला मिळतंय ते 5 या आकड्यावरती. प्रथमतः फलंदाजी करत असताना एक चांगलं आव्हान चांगली सुरुवात द्यावी आपल्या संघाला हा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळतंय. बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क चेंडू विकेट किपरच्या हातात आणि त्यानंतर धावसंख्या देखील स्थिरावलेली पाहायला मिळेल. यावेळी चांगला चेंडू समोरच्या दिशेला फटका निघाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फटका फसला समोरच्या दिशेला टिपलेला झेल आणि हा पहिला धक्का प्रथमतः फलंदाजी करत असताना नेलूच शॅडोज टीमला. थँक्यू डी से. नक्कीच काहीशी एक चौकार पाहायला मिळाला परंतु त्यानंतर फलंदाज झेलबाद झालाय आणि यावेळेस हा देखील चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. या पहिल्या इनिंग्स दरम्यान गोलंदाजी करत असताना गोलंदाजी करणाऱ्या संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर कशासाठी प्रथम तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय नक्कीच या पहिल्या षटकात गोलंदाज सार्थ ठरवतो या मैदानावरती. वॅन्सी यावेळी देखील अजून एक चांगला चेंडू नक्कीच हाताळलाय. क्षेत्ररक्षण तेवढंच सुंदर सुरेख पाहायला मिळतंय. चेंडूला रोखलंय, एक धावचा विचार केला धावसंख्येच्या खात्यात देखील भर पाहायला मिळते आणि त्यानंतर स्कोरबोर्डचा विचार केला धावसंख्या ही बहुधा परावर्तित पाहायला मिळते. धावसंख्या 6 या आकड्यावरती. नक्कीच धावफलकात पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती देखील बदल पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजी मार्गवर अजून एक नवीन गोलंदाज पाहायला मिळेल सागर. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आणि जे सागरनं अगदी पहिल्या दिवशी देखील चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी तो सागर पुन्हा एकदा आज या दुसऱ्या षटकात पाहायला मिळतोय ओशन किंग संघातर्फे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या संघानं हाताळली आणि या दुसऱ्या षटकात सागर. येस हा देखील चेंडू फुल टॉस पाहायला मिळाला आहे. बॅटचा स्पर्श चेंडूचा प्रवास थरम्यांच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फिल्डर आहेत मात्र चेंडू रोखण्यापासून काहीसे वंचित राहिले आणि म्हणूनच मिळाल्या 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्येचं खातं हे नक्कीच परावर्तित पाहायला मिळतंय. धावसंख्या देखील वाढतंय ती पोहोचतंय तब्बल 10 या आकड्यावरती. दुहेरी आकडा 10 धावा या दुसऱ्या षटकादरम्यान एकाकडेच्या मोबदल्यात धावसंख्या नाणेफेक हरल्यानंतर नेलू शॅडोज टीमची आतापर्यंत पाहायला मिळतंय. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा फलंदाजासाठी फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एका वरच्या दिशेने फटका टोलवावा हा प्रयत्न मात्र बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क आणि त्यानंतर धावसंख्येच्या खात्याचा विचार जर केला धावसंख्येचं खातं हे देखील स्थिरावलेलं पाहायला मिळतंय. यावेळी फुलटॉस चेंडू बॅटवरती आलाय, फटका निघाला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे, थोडासा फंबल देखील पाहायला मिळाला क्षेत्ररक्षणामध्ये. तो झेल उडाला होता, तो झेल बहुधा क्षेत्ररक्षणातून सुटला आणि त्यानंतर नक्कीच्या धावा मिळत आहे त्या मैदानावरती. धावसंख्येत पडलेली भर स्कोरबोर्ड परावर्तित, धावसंख्या वाढते ती पोहोचते तब्बल 11 या धावसंख्येवरती.
यावेळी ते केलं जुने चांगला चेंडू, स्विचिंग बॅटचा प्रयत्न, फटका फसला आहे त्या ठिकाणी, शरीरावरती आदळलेला चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी, गोलंदाज सागरच्या माध्यमातून पंचांचा इशारा, चेंडूवरती एक धाव, ती धाव ही लेग बायच्या स्वरूपात आणि त्यानंतर स्कोरबोर्ड देखील नक्कीच परावर्तित. धावसंख्येचा विचार केला, एकंदरीत 12 धावा, 1.4 षटकांचा खेळ झालाय समाप्त, 6 षटकांची प्रत्येक इनिंग, आणि या पहिल्या इनिंग्स दरम्यान नेलू शॅडो संघ हा प्रथमतः फलंदाजी करत असताना ओशन किंग संघाच्या विरोधात. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर केलाय फलंदाजानं, पुढे सरसावलाय, फुटवर्कचा वापर करत फटका उडवण्याचा प्रयत्न, मात्र क्रिकेटच्या खेळात फुटवर्क सोबत चेंडू आणि चेंडू फळीच्या अचूक टायमिंगची जी जोड आवश्यक असते ती जोड या ठिकाणी दवते, म्हणूनच निर्धाव राहिलेला चेंडू, आणि मात्र धावसंख्या ही केवळ 12 धावांवरती स्थगित स्थिरावलेली असताना. यावेळी देखील पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका निघालाय कव्हर च्या दिशेनं, शॉर्ट कव्हर क्षेत्रात चेंडूला अडवलंय, रोखलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं, तोपर्यंत मिळाले ते एक सिंगल, सिंगल ही बऱ्याच वेळानंतर पूर्ण, आणि त्यानंतर टीम तर टोटल हे देखील परावर्तित पाहायला मिळतंय, ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात, मात्र 13 धावा साधारणतः 6.5 ची सरासरी ही आत्तापर्यंत पाहायला मिळतंय या मैदानावरती, आणि जर या प्रकारे धावसंख्या राहिली तर एकंदरीत या 36 चेंडूंच्या खेळात 40-42 धावा देखील नक्कीच पाहायला मिळतील, आणि ते आव्हान बहुधा असेल या मैदानावरती. परंतु विचार केला, प्रथमतः फलंदाजी करत असताना 6 षटकांच्या खेळात एक मोठी धावसंख्या उभारणं अति आवश्यक असेल, नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला काय घडतंय या मैदानावरती, कितपत धावांचा डोंगर उभारला जातोय, कशा प्रकारे राहील फलंदाजी पाहणं चुक्याचं. गोलंदाज मार्गवरती बदल आणि गोलंदाज समीर, यावेळी चांगला चेंडू, स्विंग अँड मिस पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, फलंदाज काहीसा शफल झालाय, आपले यष्टी सोडले आणि त्यानंतर ऑन साईडला फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज पाहायला मिळतोय, मात्र धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळतेय. अचूकरीतेने केलेली गोलंदाजी, कल्पकरीतेने प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज कशा प्रकारे विचार करतोय, कुठचा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय हे हेरतोय गोलंदाज या ठिकाणी. यावेळी देखील चांगला चेंडू, फटका उडवलाय पॉइंटच्या दिशेनं, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं फटका निघालाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे, आणि तोपर्यंत बहुधा चेंडू नक्कीच सीमा रेषेच्या नजदीक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न शर्तीचे पाहायला मिळत आहे त्या मैदानावरती, आणि त्या प्रयत्नांना मिळालेलं यश, आणि हे यश नक्कीच काहीशा धावा वाचवत आहे त्या मैदानावरती, एकंदरीत मिळत आहे त्या चेंडूवरती 2 धावा, आणि या 2 धावांनी टीमचं टोटल परावर्तित 15 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू, प्ले अँड मिस पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, फटका उडवण्याचा प्रयत्न ऑन साईडला, मिड विकेट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका उडवावा हा प्रयत्न, मात्र बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क, चेंडू विकेट किपरच्या हातात कुठच्याही धावेशिवाय, कुठच्याही रनाशिवाय, आणि त्यानंतर मात्र कुठचंही नुकसान देखील नव्हतं, म्हणजे केवळ एक निर्धाव चेंडू मात्र गळल्यानंतर धावसंख्या स्थिरावली जाते ती 15 या आकड्यावरती. यावेळेस देखील ऑकूट टप्प्याचा चेंडू काहीसा बाहेर फेकलाय, ऑफ्टिकच्या बराच बाहेरील चेंडू, पंचांचे दोन्ही आत समांतर, चेंडू स्वैर असल्याची खूण, म्हणजे एक अतिरिक्त धाव, आणि या अतिरिक्त धावेनिशी टीमचं टोटल हे देखील परावर्तित. यावेळी सगळा चेंडू ऑन साईडला फटका निघाला, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय चेंडूवरती, पहिल्या प्रयत्नात काहीसं फंबल पाहायला मिळालाय, जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवला जाईल चांगलं फील्ड देखील पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाकडून, तोपर्यंत नक्कीच मिळाली ती एक धाव या एका धावेनं टीमचं टोटल हे देखील परावर्तित. वारंवार धावसंख्येत भर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, जे मोठे फटके आहेत त्या मोठ्या फटक्यांवरती रोधक बसवलाय गोलंदाजी करणाऱ्या संघानं, आणि म्हणूनच सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न हा नक्कीच पाहायला मिळतोय या मैदानावर. उडवलाय फटका, फटका उडवण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस पुन्हा एकदा पाहायला मिळतंय, अतिशय सुरेख गोलंदाजी, पहिल्या षटकात वॅन्सी, त्यानंतर सागर आणि समीर देखील कल्पकृतीने गोलंदाजी करत असताना या मैदानावरती जखडून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न हा फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळी देखील चांगला चेंडू, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय चेंडू, फिरकी घेतोय उजव्या हाताच्या फलंदाजाला, काहीसा आतमध्ये येणारा चेंडू नक्कीच होतोय समाप्त, आणि त्यानंतर मात्र धावसंख्येचा विचार केला, 3 षटकं 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र केवळ 17 धावसंख्येवरती. एक गडी बाद देखील पाहायला मिळतोय डीजे. थँक्यू डीजे. वॅन्सी
गोलंदाज मार्गवरती पाहायला मिळतो. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू, नक्कीच पन्सनचा इशारा निघाला, चेंडू सुवाईर आहे. म्हणजे वाईडच्या रूपात एक अतिरिक्त धाव आणि प्रतिषटक साधारणतः 6 ची सरासरी ही मैदानावरती, ती धावसंख्या 18 धावांवरती. यावेळी फटका उडवलाय समोरच्या दिशेला, वॅन्सीच्या विरोधात निघालेला फटका, वन बाउन्स चेंडूला गॅदर करतो क्षेत्ररक्षक. चांगली फील्ड देखील नक्कीच पाहायला मिळते या मैदानावरती ओशन किंग संघाच्या संघाकडून. निलू शॅडो संघ काहीसा पिछाडीवरती प्रथमता फलंदाजी करत असताना यावेळी देखील पुन्हा एकदा फटका उडवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, दोन चेतेक्षक तैनात केले गेलेत, बरोबर दोन चेतेक्षकांची अभेद्य भिंत चिरली जाते या मैदानावरती. आणि या दोनही चेतेक्षकांच्या मधोमधून चेंडू लिलया सीमारेषेचं उल्लंघन करताना सीमारेषा पार करतो आणि तदनंतर धावसंख्या ही देखील परावर्तित 22 म्हणजे 22 या आकड्यावरती, माफ करा धावसंख्या 24. आणि त्यानंतर अजून एक फटका, खूप सुंदर बॅक टू बॅक फटका नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्येचं खाते आहेत, वारंवार भर टाकण्याचा प्रयत्न हा देखील नक्कीच पाहायला मिळतोय या मैदानावरती. पहिला चेंडू 33 धावा या धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 31 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. धावसंख्येचं खातं हे वारंवार वाढवताना यावेळी अजून एक चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. धावबाची संधी उद्भवली या मैदानावरती, रनआउटची संधी नक्कीच पाहायला मिळते, मात्र रेफर केलं जातं या ठिकाणी थर्ड अंपायरकडे. धावबाची संधी उद्भवलेली आहे, एकंदरीत धावसंख्या ही काहीशी स्थिरावली जाते 31 या धावसंख्येवरती. नक्कीच हृदयाची धडकणं देखील या ठिकाणी वाढलेली असतील ही फलंदाजी करणाऱ्या संघाची. टिक टिक वाजते डोक्यात, नक्कीच धोक्याची घंटा ही या ठिकाणी आहे का की फलंदाज सुरक्षित आहे हे पाहिलं जातंय. एकंदरीत आतापर्यंत चांगला खेळ, नक्कीच प्रथमता गोलंदाजी करत असताना. नॉट आउट, नक्कीच जो निर्णय मैदानी पंचांचा होता अगदी तोच निर्णय सरतेशेवटी पाहायला मिळतोय. धावसंख्येच्या खात्यात एका धावेची महत्वाची भर ही नक्कीच पाहायला मिळते. काहीस जोखीम होती त्या धावेत, परंतु जोखीम पत्करली दोन्ही फलंदाजांनी. एक धाव चोरट्या स्वरूपाची अगदी पूर्ण केल्यानंतर टीमचं टोटल हे 32 धावांवरती. हे षटक काहीस महागड नक्कीच पाहायला मिळतंय. त्यावेळेस अजून एक चांगला चेंडू वेगवान पाहायला मिळाला आहे, ऑफसाईडच्या बाहेर फेकताना काहीसा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. आणि धावसंख्येत स्थिरावा मिळणारा हा चेंडू, धावसंख्येत बदल नाही आहे कारण धावसंख्या स्थिरावली ते केवळ 32 या आकड्यावरती. गोलंदाजी खूप सुंदर ही वॅन्सीकडून पहिल्या षटकात. या षटकात दोन चौकार बसले परंतु त्यानंतर मात्र एक सुरेख कमबॅक. एकंदरीत खेळ समाप्त 4 षटकांचा 24 चेंडूंचा, धावसंख्या 32 32 या धावसंख्येवरती. डीजे थँक्यू डीजे. एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर गोलंदाजी मार्गवरती लेफ्ट आर्म पेसर नक्कीच पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजानं पहिल्या दिवशी या स्पर्धेची चांगली गोलंदाजी केले, आपल्या संघाला एका सुस्थितीत नेऊन ठेवलं होतं गोलंदाजी करत असताना, तो विघ्नेश सज्ज पाहायला मिळेल यावेळेस गोलंदाजी मार्गवरती. विघ्नेश कोवेकर
हा गोलंदाज आणि आतापर्यंत फलंदाजी बघितली, यश पोरबियाची फलंदाजी 7 चेंडूत 14 धावा, तर अमृत साळगावकरकडूंना 14 चेंडूत 11 धावा, जी काहीची समयोचित खेळी नक्कीच पाहायला मिळते. त्यावेळेस पहिला चेंडू फटका उडवलाय फलंदाज यशच्या वाईड मधून समोरच्या दिशेला निघालेला फटका, चेंडू हवाई फायर करत झिंग झिंग झिंगाट करत सीमा रेषेच्या बाहेर तब्बल 6 धावांसाठी. आक्रमकता ही नक्कीच पाहायला मिळते डीजे. यावेळेस देखील फटका उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये आणि चेंडू गेला विकेट किपरच्या हातात. सुरेख कमबॅक, कमबॅक नक्कीच पाहायला मिळतोय विघ्नेशच्या माध्यमातून, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार बसल्यानंतर आपली थोडीशी लाईन खेचलेली पाहायला मिळते. या ठिकाणी लेन देखील थोडीशी पाठीमागे फेकले आणि त्यानंतर काहीसा कुट्टपेचा चेंडू फेकत असताना निर्धाव चेंडू फेकलाय या मैदानावरती गोलंदाज विघ्नेशने. विघ्नेश कमबॅक करते उद्दिष्टातून. अजून एक चांगला चेंडू फटका उडलाय, फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, स्वतः गोलंदाज विघ्नेशचा सुरेख झेल आणि त्यानंतर अजून एक धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्येचं खातं स्थिरावलेलं मात्र केवळ 38 धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. नवीन फलंदाज नक्कीच मैदानात हेमंत पाहायला मिळतोय. स्ट्राईक एन वरती हेमंत सज्ज, गोलंदाज विघ्नेश. यावेळी देखील सुरेख चेंडू नवीन फलंदाज हेमंतसाठी, काहीसा दूर फेकलेला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज जाणतोय विघ्नेश, तर हेमंतला या ठिकाणी नक्की शरीरावरती चेंडू फेकला. बॅटच्या टप्प्यात जर चेंडू दिला तर नक्कीच धावा निघतील आणि म्हणून असं काहीसा दूर हा चेंडू फेकला जातोय या ठिकाणी गोलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून. धावसंख्येचं खातं हे देखील स्थिरावलंय ते 38 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार बसल्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज विघ्नेशने. यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू, पुन्हा एकदा प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क, पहिला चेंडू षटकार जरूर बसला तर त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा चेंडू हे नक्कीच निर्धाव पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद देखील करतो या ठिकाणी, एक चांगली किमिया कर्तबगारी या ठिकाणी गोलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून सादर केली जात आहे आपला संघ ओशन किंग संघासाठी. ही प्रतिस्पर्धी नेहरूज शॅडोज टीमच्या विरोधात. चांगलं फील्ड, चांगली गोलंदाजी, चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळतो या पहिल्या इनिंग्स दरम्यान आतापर्यंत. पाचव्या षटकातील अंतिम चेंडू बॅक टू द बॉलर निघाला फटका, गोलंदाजाच्या दिशेनं फटका निघाला आणि त्यानंतर नक्कीच यावेळेस अपील देखील पाहायला मिळत आहे आणि यावेळेस अपीलला स्वीकृती ही पंचांकडून. अजून एक खेळाडू बाघारी पाहायला मिळेल, धावबाद रनआउट पाहायला मिळतोय. नक्कीच काय घडलंय हे समजण्याआधी देखील नक्कीच फलंदाज हा बहुधा धावबाद पाहायला मिळतोय या बैदरावरती. तारीफ करावी लागेल, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं विघ्नेशचं, ज्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार बसल्यानंतर विघ्नेशनं कमबॅक केलाय. एकंदरीत एक गडी बाद केलाय आपल्या संघासाठी आणि एक गडी धावबाद होण्यास महत्वाची भूमिका बजावली या मैदानावर विघ्नेशनं डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या केवळ 38 धावांवरती स्थिरावलेली पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस न्यू बॅटर मैदानात नक्कीच पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज गौरेश, पहिला चेंडू मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, गोलंदाज देखील नक्कीच हातात असताना या मैदानावरती लक्ष्मीकांत. हो, यावेळेस देखील सुरेख फटका टच देण्याचा प्रयत्न, हलकेच कटकडत धाव बनवण्याचा प्रयत्न, मात्र काहीशी ढिलाई क्षेत्ररक्षणात पाहायला मिळते.
चेंडू स्वतःकडे येण्याची वाट बघतोय. क्षेत्ररक्षक जर चेंडूपर्यंत पोहोचला असता, चेंडू अडवत थ्रो केला असता, बहुधा धाव देखील रोखली गेली असते. मात्र एक धाव ही या चेंडूवरती पूर्ण झाल्यानंतर स्कोरबोर्ड 39 धावा. अजून एक चांगला चेंडू टॅप केलाय, फटका कवरच्या दिशेनं, कवर पॉईंटच्या दिशेनं फटका निघतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडू अडवेल, चेंडूची परतची फेड त्या ठिकाणी गोलंदाजच्या दिशेनं. तोपर्यंत अजून एक सिंगल हे नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या केवळ 40 या आकड्यावरती. या षटकात पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल, हे आतापर्यंत गोलंदाजीचं पुत्तकरण. फटका उडवण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. बॅटचा बॉलचा चुकलेला अजून एक संपर्क, चेंडू देखील नक्कीच निर्धाव स्वरूपाचा विकेट किपरच्या हातात. चांगली गोलंदाजी हे नक्कीच पाहायला मिळते या ठिकाणी कमबॅक करणारे. डावाचं चौथं षटक जर वगळलं तर पाचवं षटक हे नक्कीच सुरेख पाहायला मिळालंय, आणि अगदी त्याच प्रकारचं हे अंतिम षटक देखील. अजून एक चांगला चेंडू, पुन्हा एकदा प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस देखील पाहायला मिळतंय. दूरवरून क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, धावबाद करण्याची संधी देखील नक्कीच उद्भवते. आणि म्हणूनच विचार केला तर यावेळेस देखील फलंदाज रन आउट पाहायला मिळतोय. धावसंख्येच्या तमाम शंखांना रोखलं जात आहे त्या ठिकाणी. धाव 90, निर्धाव चेंडू आणि एकंदरीत धावसंख्या देखील स्थिरावलेली पाहायला मिळते. हा फलंदाज माघारी परततोय बॅक टू द पवेलियन, आणि त्यानंतर न्यू बॅटर राज. यावेळेस फटका उडवण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच पूर्ण पाहायला मिळते. धावबादची संधी आणि यावेळेस देखील रन आउट पाहायला मिळतोय या ठिकाणी फलंदाज. एकंदरीत खेळ बहुधा होतोय समाप्त, तब्बल 6 षटकांचा. आणि या 6 षटकांच्या 36 चेंडूंच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्येचा विचार केला, स्कोरबोर्ड स्थिरावला जातो. या मैदानावरती धावसंख्या 41 धावांवरती पाहायला मिळते, आणि आव्हान असेल या मैदानावरती 36 चेंडू 42 धावांची असेल आवश्यकता. काय घडतंय, काय बिघडतंय, येणाऱ्या काळात कशाप्रकारे सामना राहतोय, जाऊया दुसऱ्या इनिंग दरम्यान. पण तोपर्यंत डीजेचं एक सुमधुर संगीत. जर 24 पर्व दुसरं हे या मैदानावरती एक चांगली स्पर्धा, खूप सुंदर आयोजन, नीट नीटकं पाहायला मिळतंय.
डीजेचे सुमधुर सात संगीत पाहायला मिळत आहेत. लालित्यपूर्ण समालोचन गोवा राज्यातील उत्कृष्ट दर्जाचे तीनही पंच टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण हे सर्व काही पाहायला मिळतं या आसगाव प्रीमियर लीग 2024 या स्पर्धे दरम्यान. 42 धावांच्या आवरचा पाठलाग करताना पहिला चेंडू गोलंदाजी मार्गवरती यश आणि यशच्या विरोधात निघालेला. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका, चांगला फटका तब्बल चौकारासाठी. सुरेख सुरुवात नक्की त्याकडे पाहायला मिळते. एक कल्पकृतीने खेळलेला फटका कव्हरच्या दिशेनं आणि त्यानंतर फलंदाज स्वप्नेशच्या बॅटमधून पहिला चौकार, पहिला स्कोरिंग स्ट्रोक या मैदानावरती पहिल्या चेंडूवरती. सलामी जोडी जर बघितली स्वप्नेश आणि स्वप्नेशची साथ देताना वॅन्सी. फुलटॉस चेंडू बॅटवर आला. यावेळेस पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात एकदम तोच फटका पुन्हा एकदा नक्कीच पाहायला मिळतोय आणि चेंडूला पाठवलं जातंय ते तब्बल सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी. अफलातून फलंदाजे या ठिकाणी नक्कीची पाहायला मिळते. काहीच आव्हान हे बघितलं तर माफक असेल. 42 धावांची आवश्यकता 36 चेंडूंच्या खेळात आणि या आव्हानाची पूर्तता करत असताना पहिले दोन चेंडू, पहिले दोन मोठे फटके, स्कोरिंग स्ट्रोक, तब्बल चौकार, एकंदरीत धावसंख्या 8 धावा ही यशच्या विरोधात. स्वप्नेशच्या बॅटमधून यावेळेस स्टान्स बदलत फटका मारण्याचा प्रयत्न. फटका नक्कीच फसला होता परंतु एक धाव ही नक्कीची पूर्ण पाहायला मिळते. ही एक धाव नक्कीची पाहायला मिळते ती लेग 22 रूपात आणि त्यानंतर धावसंख्या ही देखील काहीशी पूर्ण पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावरती. यावेळी देखील चांगला चेंडू फटका उडवलाय समोरच्या दिशेला. नो मॅन्स लँड मध्ये फटका पाहायला मिळतोय. बहुधा चेंडू जातोय सीमारेषा पार. हा वन बाउन्स आणि त्यानंतर मिळत आहे 4 धावा. अगदी ज्या प्रकारची सुरुवात पहिल्या दोन चेंडूंवरती केली होती फलंदाज स्वप्नेशने, वॅन्सी देखील आपले आक्रमक इरादे स्पष्ट करतोय या मैदानावरती. तब्बल तिसरा चौकार हा या डावाचा वॅन्सीच्या बॅटमधून. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते या चेंडूवरती. कमबॅक करण्याच्या उद्दिष्टातून केलेली गोलंदाजी. पहिले तीन चेंडू काहीसे खराब राहिले, चार चेंडू खराब राहिले परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाजानं. हा चेंडू अप्रतिम, निर्धाव पाहायला मिळतोय आणि धावसंख्या स्थिरावलेली नक्कीची ही केवळ 13 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू बॅटवरती आलाय ऑन साइडला, फटका देखील उडवलाय. ओव्हर द वेस्टचा नो देखील चेंडू आहे म्हणून त्याचं अतिरिक्त एक धाव, 7-7 षटकार आणि या षटकारांशी धावसंख्येचं खातं हे परावर्तित. एकंदरीत या चेंडूवर 7 धावा, स्कोरबोर्ड 20 DJ. चला विनंती असेल त्या दोन संघांचा यानंतर सामना आहे आपल्याला विनंती, आपण कृपया टॉससाठी कमेंट्री बॉक्स कडे या. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू फ्री हिट वर अजून एक मोठा घणाघाती प्रहार समोरच्या दिशेला. लॉंगॉनच्या डोक्यावरून फटका नक्कीच पाहायला मिळतोय आणि धावसंख्येच्या खात्यात देखील पडलेली भर, धावसंख्येचं खातं हे परावर्तित देखील पाहायला मिळतंय. धावसंख्येच्या खात्यात नक्कीच जर विचार केला धावसंख्येचा, धावसंख्या 26 धावांवरती पाहायला मिळते. एकंदरीत खेळ समाप्त होतोय तो एका षटकाचा. टॉससाठी यावेळेस फटका उडवलाय, हवेत आहे फटका क्षेत्रफळ चेंडूच्या खाली. नंदन पाहायला मिळतोय आणि त्यानंतर नंदनच्या माध्यमातून सुरेखरित्या टिपलेला झेल आणि खेळाडू हा देखील माघारी परतला जातोय बॅक टू द पवेलियन. गोलंदाजी मार्गवरती विचार केला अमृत साळगावकर हा गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळते अमृतला. एकंदरीत धावसंख्या 26 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यात. मॅच नंबर 4 असेल दत्तात्रय बॉयज बनाव नाना 11 आसगाव या दोन संघांमध्ये. आपल्याला विनंती आपण कृपया टॉस साठी लवकरात लवकर कमेंट्री बॉक्स कडे आमच्या सोबत जोडले जा. यावेळी देखील चांगला चेंडू शरीरावरती आदळलाय, फटका उडवण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय मात्र बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क
अजून एक धाव ही धाव फलकात गणल्यानंतर स्कोरबोर्ड देखील नक्कीच परावर्तित पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा विचार केला, उभारी नक्कीच पाहायला मिळते या मैदानावरती. एकंदरीत काहीच छोटं आव्हान 42 धावांचं आणि आव्हानाला गवसणी घालत असताना चांगली फलंदाजी, धावसंख्या 27 या आकड्यावर. यावेळेस बॅटची कड, चेंडू हवेत आहे, अजून एक गडी पाहत पाहायला मिळतोय. काहीस पहिलं षटक थोडस महाग ठरलं, परंतु त्यानंतर या दुसऱ्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या संघानं सुरेख कमबॅक देखील केला या मैदानावरती. डीजे चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन नक्कीच पाहायला मिळतंय. एकदम हळुवारपणे फेकलेला चेंडू, आधी बॅट फिरल्यानंतर चेंडू हळुवारपणे विकेटकीपर पर्यंत पोहोचतोय. आतापर्यंत या षटकाचा विचार केला, केवळ एक धाव हे लेग बाईच्या रूपात खर्ची घातली गोलंदाजानं. अजून एक जगाला चेंडू, नक्कीच पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न. हा चेंडू निर्धाव आणि त्यानंतर धावसंख्येचं खातं हे काहीसं स्थिरावलेलं 27 या आकड्यावरती. गोलंदाजी बघा किती सुंदर अप्रतिम पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. अमृत साळगावकर कमबॅक करताना आपल्या संघाचा. यावेळी देखील पुन्हा एकदा काहीसं हळुवारपणे फेकलेला चेंडू, मात्र लाईन बरीच बाहेर होती ऑफ स्टिकच्या आणि म्हणूनच पंचांकडून निघालेला इशारा, चेंडू स्वैर आहे, अतिरिक्त एक धाव वाईडची आणि त्यानंतर टीमचं टोटल परावर्तित 28-28 धावसंख्येवरती. यावेळेस देखील हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न, बॅटचा स्पर्श न होता चेंडू विकेट किपर पर्यंत पोहोचलाय. हा डॉट आहे चेंडू, निर्धाव गणला जातोय. समीकरण 24 चेंडू 14 धावांची आवश्यकता, कारण धावसंख्या बनले ते 2 षटकात 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गाव अशी लढत होते. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण कृपया लवकरात लवकर आपले प्लेइंग 11 लिस्ट घेऊ द कमेंट्री बॉक्स कडे टॉस साठी या. मनोज दाभोलकर पाहायला मिळतो या ठिकाणी, नॉन स्ट्राईक इनवरती खेळाडू. या खेळाडूंना जर एक षटकार मारला तब्बल 2 मूवी तिकीट्स श्याम कलगुटकर यांच्याकडून पाहायला मिळतील. संधी आहे आज देखील, काय घडेल या मैदानावरती, तो षटकार मारण्यास सक्षम ठरेल का हे पाहूया. परंतु त्यापूर्वी टॉस साठी आमंत्रित करूया नाना 11 असा गाव संघाला. यावेळी संघाला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय, फटका उडवण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क, बक्षीस लागलं या खेळाडूसाठी. मात्र चेंडू हा स्पर्शही न करता नक्कीच पाहायला मिळतोय, तो विकेट किपरच्या हातमध्ये सेफ अँड सायकल पाहायला मिळत आहे. धावसंख्येत बदल नाहीये, स्कोरबोर्ड स्थिरावलाय 29 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी फटका उडवलाय, फटका आहे, मनोज दाभोलकरच्या बॅट मधून चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर तब्बल 6 धावांसाठी आणि 2 मूवी तिकीटचा मानकरी मनोज दाभोलकर आज या मैदानावरती. नक्कीच बक्षीस लागलं होतं आणि त्या बक्षिसा साजेशी बक्षीस पात्र कामगिरी या मैदानावरती. मनोज दाभोलकरच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार आणि समीकरण 21 चेंडू केवळ 7 धावांची आवश्यकता. यावेळी देखील बॅटचा स्पर्श सुरेखरित्या नाही आहे, त्या ठिकाणी टायमिंग प्रॉपर नाही आहे, परंतु एक धाव नक्कीच पूर्ण पाहिल्यानंतर केवळ एका मोठ्या फटक्याची असेल आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे 6 धावांची आवश्यकता, 20 चेंडूंचा खेळ बाकी, एकंदरीत धावसंख्या 36 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाना 11 असागाव संघाचा कर्णधार, आपल्याला पुन्हा एकदा विनंती, आपण कृपया टॉस साठी या. यावेळेस देखील हा चेंडू वाईडचा इशारा, पंचांचा निघाला, ऑफ्रीच्या काहीसा बाहेरील चेंडू, दोन्ही यात समांतर पंचांचे, एक धाव मिळालेली आणि धावसंख्या 37 37 धावा.
यावेळी फटका उडवलाय समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र चेंडू नक्कीच दर्शक दीर्घामध्ये पाहायला मिळतोय, कारण एक सुरेख फटका लॉफ्ट केलेला आणि चेंडू सीमारेषा पार तब्बल 6 धावांनी आणि एका मोठ्या स्टाईलने, अनोख्या स्टाईलने हा सामना आपला नावे करताना फलंदाजी करणारा संघ नेलूज